सोडवलेली उदाहरणे उदाहरण एक एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्जा दोन पूर्णांक आठ मीटर आणि उंची तीन पूर्णांक पाच मीटर आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल एका व्यक्तीला रोज सरासरी सत्तर लिटर पाणी लागते तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल पाय बरोबर बावीस छेद सात उकल त्रिज्जा बरोबर दोन पूर्णांक आठ मीटर उंची बरोबर तीन पूर्णांक पाच मीटर पाय बरोबर बावीस छेद सात पाण्याच्या टाकीची धारकता बरोबर वृत्तचिती आकाराच्या टाकीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच तक्त्यात दिल्याप्रमाणे बरोबर बावीस छेद सात गुणिले दोन पूर्णांक आठ गुणिले दोन पूर्णांक आठ गुणिले तीन पूर्णांक पाच त्रिज्येचा वर्ग आहे म्हणून दोन पूर्णांक आठ दोनदा घेतले बरोबर बावीस गुणिले शून्य पूर्णांक चार गुणिले दोन पूर्णांक आठ गुणिले तीन पूर्णांक पाच बरोबर शहाऐंशी पूर्णांक चोवीस मीटर घन बरोबर शहाऐंशी पूर्णांक चोवीस गुणिले एक हजार लिटर ज्या अर्थी एक मीटर घन बरोबर एक हजार लिटर असते बरोबर शहाऐंशी हजार दोनशे चाळीस लिटर म्हणून टाकीमध्ये शहाऐंशी हजार दोनशे चाळीस लिटर पाणी मावेल सत्तर लिटर पाणी रोज एका व्यक्तीला पुरेसे असते म्हणून पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी शहाऐंशी हजार दोनशे चाळीस छेद सत्तर बरोबर एक हजार दोनशे बत्तीस व्यक्तींना पुरेल उदाहरण दोन तीस सेंटीमीटर त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवून त्यापासून दहा सेंटीमीटर त्रिज्या व सहा सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या तर किती वृत्तचिती तयार होतील उकल गोलाची त्रिज्या आर बरोबर तीस सेंटीमीटर वृत्तचितीची त्रिज्या आर बरोबर दहा सेंटीमीटर वृत्तचितीची उंची एच बरोबर सहा सेंटीमीटर आहे समजा एन वृत्तचिती तयार होतील म्हणून गोलाचे घनफळ बरोबर एन गुणिले एका वृत्तचितीचे घनफळ म्हणून वृत्तचितींची संख्या बरोबर एन बरोबर गोलाचे घनफळ छेद एका वृत्तचितीचे घनफळ बरोबर चार छेद तीन पाय गुणिले आर घन छेद पाय आर वर्ग एच दिल्याप्रमाणे चार छेद तीन गुणिले आर घन छेद आर वर्ग एच बरोबर चार तीन चा चा छेद तीन गुणिले तीसचा चा घन छेद दहाचा वर्ग गुणिले सहा बरोबर चार छेद तीन गुणिले तीस गुणिले तीस गुणिले तीस छेद दहा गुणिले दहा गुणिले सहा बरोबर चार गुणिले तीन गुणिले पाच बरोबर साठ म्हणून साठ वृत्तचिती तयार होतील उदाहरण तीन सर्कसच्या तंबूचा खालचा भाग वृत्तचिती आकाराचा व त्याच्या वरचा भाग शंकूच्या आकाराचा आहे तंबूच्या तळाचा व्यास अठ्ठेचाळीस मीटर असून वृत्तचिती भागाची उंची पंधरा मीटर आहे तंबूची एकूण उंची तेहतीस मीटर असल्यास तंबूस लागणाऱ्या कापडाचे क्षेत्रफळ व तंबूतील हवेचे घनफळ काढा उकल तंबूची एकूण उंची तेहतीस मीटर आहे वृत्तचिती भागाची उंची एच बरोबर पंधरा मीटर आहे म्हणून शंकुआकृती भागाची लंब उंची एच बरोबर तेहतीस वजा पंधरा बरोबर अठरा मीटर होईल शंकूची तिरकस उंची एल बरोबर वर्गमुळात आर वर्ग अधिक एच वर्ग तक्त्यात दिल्याप्रमाणे बरोबर वर्गामुळात चोवीसचा वर्ग अधिक अठराचा वर्ग बरोबर वर्गमुळात पाचशे शहात्तर अधिक तीनशे चोवीस बरोबर वर्गमुळात नऊशे म्हणून एल बरोबर तीस मीटर आहे सर्कसच्या तंबूस लागणारे कापड बरोबर वृत्तचिती भागाचे वक्रपृष्ठफळ अधिक शंक्वाकृती भागाचे वक्रपृष्ठफळ बरोबर दोन पाय आर एच अधिक पाय आर एल तक्त्यात दिल्याप्रमाणे बरोबर पाय आर गुणिले दोन एच अधिक एल पाय आर कॉमन बाहेर काढला बरोबर बावीस छेद सात गुणिले चोवीस गुणिले दोन गुणिले पंधरा अधिक तीस बरोबर बावीस छेद सात गुणिले चोवीस गुणिले साठ बरोबर बावीस गुणिले चोवीस गुणिले साठ छेद सात बरोबर एकतीस हजार सहाशे ऐंशी छेद सात बरोबर चार हजार पाचशे पंचवीस पूर्णांक एकाहत्तर चौरस मीटर तंबूतील हवेचे घनफळ बरोबर वृत्तचिती भागाचे घनफळ अधिक शंकवाकृती भागाचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच अधिक एक छेद तीन पाय आर वर्ग एच तक्यात दिल्याप्रमाणे बरोबर पाय आर वर्ग गुणिले एच अधिक एक छेद तीन गुणिले एच पाय आर वर्ग कॉमन बाहेर काढला बरोबर बावीस छेद सात गुणिले चोवीसचा वर्ग गुणिले पंधरा अधिक एक छेद तीन गुणिले अठरा बरोबर बावीस छेद सात गुणिले पाचशे शहात्तर गुणिले एकवीस बरोबर बावीस गुणिले पाचशे शहात्तर गुणिले तीन बरोबर अडतीस हजार सोळा घनमीटर म्हणून तंबूस लागणारे कापड बरोबर चार हजार पाचशे पंचवीस पूर्णांक एकाहत्तर चौरस मीटर आणि तंबूतील हवेचे घनफळ बरोबर अडतीस हजार सोळा घनमीटर आहे